शराब के लिए 200 रुपए नहीं देने पर सामान की चोरी करने का अजीबोगरीब मामला पांच पौली पुलिस थाना अंतर्गत सामने आया है, जिसमें कार्यवाही करते हुए पुलिस ने चार आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस ने इस मामले में आरोपी कपिल उइके, शेषराव उर्फ सानू अनिल येते, अमित उर्फ गेंडा रामदास उइके और गणेश उर्फ टोप्या देवानंद नेताम को गिरफ्तार कर उनसे चुराया हुआ संपूर्ण मुद्देमाल जब्त किया। वही इस संदर्भ में पुलिस द्वारा आगे की जाँच जारी है। पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 271/22 कलम 454 457 380 IPC गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी सोनू गणेश वर्मा वय 30 वर्षे राहणार नायकवाडी बांगलादेश यांनी पाचपावली गोणपुरा येथील कर्मवीर शिंदे शाळेच्या नळाचं काम घेतलं होतं आणि तिथे त्यांचं काम सुरू होतं। तर नळाच्या साहित्यासाठी जी खोदायची मशीन असते ती मशीन आणि इतर साहित्य त्यांनी त्या शाळेच्याच रूममध्ये दिनांक 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान काम संपल्यानंतर रूममध्ये बंद करून ठेवलं होतं। तर ते दुसऱ्या दिवशी जेव्हा ते आलेत आणि त्यांनी बघितलं तर त्या रूममध्ये लॉक तोडून ते साहित्य चोरीला गेलेलं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशन पाचपावली येथे फिर्याद दिल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला होता। म्हणजे DB पथकास पेट्रोलिंग दरम्यान गोणपुरा येथे 4 इसम पोलिसांना पाहून अचानक पळून जाताना दिसून आले। त्यांना DBवाल्याने लगेच ताब्यात घेतले। हेड कॉन्स्टेबल शत्रुघ्न यादव आणि PSI जितेंद्र भार्गव यांनी सदर आरोपींना इमिजिएट तात्काळ ताब्यात घेतलं आरोपींना आणि त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी कपिल फुलदास उइके, दुसरा शेषराव उर्फ सानू अनिल येटे, अमित उर्फ गेंडा रामदास उइके आणि गणेश उर्फ टोट्या देवानंद नेताम असे ते 4 लोकांची नावं सांगितली। ते 4ही लोक शोभाखेत पाचपावली येथीलच राहणारे आहेत। तर त्यांच्याकडे अधिक सखोल चौकशी केली की तुम्ही पोलिसांना पाहून का पळून जात होते, तेव्हा त्यापैकी कपिल उइके यांनी कबुली दिली की आम्ही असं असं त्या शाळेच्या रूममध्ये जे साहित्य होतं ते आम्ही चोरून नेलेलं आहे आणि त्या सामान कुठे ठेवलं याबाबत त्यांच्याकडे अधिक सखोल चौकशी तपास केला आणि त्यांच्याकडून सगळं साहित्य जप्त करून सदर 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचा क्राईम रेकॉर्ड चेक केला असता त्यांच्यावर किरकोळ जुगाराचे वगैरे गुन्हे दाखल आहेत। माहिती आम्ही आरोपींना विचारली तर आरोपी असं सांगितलं की यातील फिर्यादी जी आहे त्यांना त्यांनी 200 रुपये दारू पिण्यासाठी मागितले परंतु त्यांनी पैसे दिले नाही तर त्यामुळे त्यांनी ती चोरी केली असं त्यांनी सांगितलेलं आहे। पुलिस ने इस मामले में आरोपी कपिल उइके, शेषराव उर्फ सानू अनिल येते, अमित उर्फ गेंडा रामदास उइके और गणेश उर्फ टोप्या देवानंद नेताम को गिरफ्तार कर उनसे चुराया हुआ संपूर्ण मुद्देमाल जब्त किया। वही इस संदर्भ में पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।